मोल्दारा येथे पोलिसांनी छापा टाकून देशी कट्टा व 31 जिवंत कारतूस जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी मोताळा मलकापूर मार्गावरील हॉटेल गोपाल ढाब्यासमोर देशी कट्टा असल्याची माहिती मिळाल्याने छापा टाकून देशी कट्टासह 31 जिवंत कारतूस जप्त केले आहे. दिनांक 25 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे व त्यांच्या पथकांनी त्यांना मिळालेल्या माहितीवरून मलकापूर रोडवरील हॉटेल गोपाल धाबा येथे छापा मारून धाब्यासमोर त्याच्या माहितीप्रमाणे अनिल नामदेव चिम शेलापुरा याला ताब्यात घेऊन अंगजरती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, एक जिवंत कारतूस, एक मोबाईल व एक स्कूटी मिळाली असून पुढील तपासासाठी त्याच्या घरी गेले असता घरी 30 जिवंत कारतूस मिळून आले असा एकूण 66,500 रुपयांचा माल जप्त केला. आरोपीस अटक केल्यास आहे. तसेच याबाबत पुढील तपास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बोराखेडी पोलीस अधीक्षक अविनाश भांबरे करीत आहेत.